नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिंपली मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये जिथे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली अवघड कामे सोपी करण्यात मदत करतात आणि याची आपली पहिली टिप आहे टूथब्रश विषयी रोजच्या रोज दात घासण्यासाठी आपण टूथब्रश हा वापरतो ब्रश करून झाल्यानंतर ब्रश तर आपण स्वच्छ धुवून ठेवतोच परंतु तरी सुद्धा या ब्रशमध्ये बऱ्याचशा बॅक्टेरिया या अडकलेल्या असतात त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी या टूथब्रशची डीप क्लिनिंग करणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल टूथब्रशची आणि डीप क्लिनिंग ती कशी करायची तर ती अगदी सोपं आहे या ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला किमान अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा जो आपल्या किचनमध्ये असतो बऱ्याचशा पदार्थांमध्ये आपण तो वापरतो तोच खाण्याचा सोडा अंदाजे एक अर्धा चमचाभर यामध्ये टाकून ठेवायचा आहे आणि यानंतर जो तुमचा टूथब्रश आहे हा टूथब्रश या पाण्यामध्ये ठेवायचा आहे आता या ब्रशच्याच मदतीने बेकिंग सोडा मी पाण्यात चांगला मिक्स करते म्हणजे तो छान विरगळेल आणि हा ब्रश किमान एक तासभर या पाण्यामध्ये आपल्याला असाच ठेवायचा आहे वाटल्यास रात्री ब्रश झाल्यानंतर रात्रभरसुद्धा या पाण्यामध्ये ब्रश तुम्ही ठेवू शकता अगदी तासाभरातच ज्या वेळेस हे पाणी तुम्ही चेक कराल त्यावेळेस तुम्हाला दिसेल की हा टूथब्रश जो रोजच्या रोज ब्रश करून झाल्यानंतर सुद्धा आपण स्वच्छ करून ठेवून देत होतो याच टूथब्रशमधून बरीचशी बारीक अशी घाण आपल्याला या पाण्यामध्ये दिसत आहे जी बऱ्याच वेळ या टूथब्रशच्या ब्रिसलच्यामध्ये किंवा तळाशी चिटकून बसलेली असते बेकिंग सोडामुळे या पाण्यात ती सहज सेपरेट झालेली दिसतीये तर तुम्ही सुद्धा आठवड्यातून किमान एकदा तरी तुमचा टूथब्रश असा नक्की डीप क्लीन करा ट्रिक कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका सफेद कपड्यांवरती लागलेले शाईचे किंवा डाग कुठलाही साबण कोणताही डिटर्जंट किंवा कुठल्याही प्रकारचा ब्रश न वापरता स्वच्छ करण्याची ही ट्रिक तर इथे तुमच्या समोरच या टी शर्ट वरती मी बॉलपेननी काही लाइन्स ड्रॉ करत आहे आणि हेच बॉलपेननी लिहिलेलं आपण कुठलाही साबण डिटर्जंट ब्रश वगैरे न लावता कसा स्वच्छ करणार आहोत ते पाहायचं आहे तर इथे साबण नाही डिटर्जंट नाही तर आपल्या घरात असलेलं जे डेटॉल लिक्विड आहे म्हणजे जे अँटीसेप्टिक लिक्विड आहे ते आपल्याला वापरायचं आहे डेटॉल लिक्विड आहे ते आपल्याला जिथे पेणाचे डाग आहेत शाईचे डाग आहेत त्या डागांवरती थोडंसं हे लिक्विड टाकायचं आहे लिक्विड टाकल्यानंतर कुठलाही ब्रश वगैरे न वापरता फक्त हातानेच हे हलक्या हाताने असंच रब करत जायचं आहे तर तुम्ही पाहाल डेटॉल टाकल्यामुळे हे जे पेनाचे डाग आहेत अगदी सहज फेंट होऊ लागतात अगदी काही सेकंदात तर ते नाहीसेच होतात फक्त हलक्या हाताने इथे रब केल्यानंतर आता सगळ्यात शेवटी हा शर्ट आपल्याला पाण्याने धुऊन घ्यायचा आहे तर हे साधंच पाणी आहे त्यामध्ये फक्त हा शर्ट मी धुवून घेतलेला आहे आणि आता हा व्हाईट टी शर्ट तुम्ही पाहू शकता ज्यावरती पेनाचे डाग लागले होते फक्त एका डेटॉलच्या वापरामुळे हे डाग सुद्धा कुठलाही डिटर्जंट ब्रश वगैरे न लावता सहज निघालेला आहे ज्या वेळेस एखाद्या रेसिपीसाठी आपल्याला बरेचसे सुखे पीठं म्हणजे बेसनपीठ मैदा वगैरे लागत असतो त्यावेळेस ही पीठ घेण्यासाठी आपण चमच्याचा वापर करतो आणि त्यानंतर हे पीठ मिक्स करण्यासाठी हे व्यवस्थित गुठ्या न राहता मिक्स व्हावं यासाठी विस्करचा वापर करतो तर अशा वेळेस होता काय चमचाही खराब होतो आणि हा विस्कर सुद्धा खराब होतो तर असं न करता अशी कोरडी पिठं जर तुम्हाला घ्यायची असेल तर चमच्याचा वापर न करता याच विस्करच्या साह्याने तुम्ही पीठ घ्या जसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे त्यामुळे असं होईल की चमच्याने सतत थोडं थोडं पीठ घेत बसण्यापेक्षा या विस्करच्या साह्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला पीठही घेता येईल आणि याच विस्करच्या साह्याने ते छान आपल्याला मिक्ससुद्धा करता येईल एखाद्या रेसिपीसाठी ज्यावेळेस आपण हिरवी मिरची कट करतो तर ही हिरवी मिरची साध्या चाकूच्या सा सहाय्याने आपण कट करतो परंतु या हिरवी मिरचीचा जो तिखटपणा आहे हा खूपच त्रासदायक ठरतो काही जणांना तर या हिरवी मिरची कट करत असताना बरीचशी जळजळ हाताला होते तर तुम्हाला सुद्धा असाच त्रास जर होत असेल तर हाताची जळजळ होऊ नये तिखटपणा हाताला लागू नये यासाठी चाकूचा वापर न करता ही हिरवी मिरची कट करण्यासाठी तुम्ही आपल्या किचनमध्येच असलेल्या अशा स्टीलच्या ग्लासचा वापर करू शकता आणि या ग्लासाने आपल्याला ही हिरवी मिरची अशी कट करत जायची आहे इथे काचेच्या ग्लासाचा वापर करायचा नाही स्टीलच्याच ग्लासचा किंवा एखाद्या शार्प बॉर्डर असलेल्या वाटीचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणात या हिरव्या मिरच्या कट होतील आणि हिरव्या मिरच्या कट केल्यामुळे आता हाताची जळजळसुद्धा होणार नाही बऱ्याच वेळ होता असं की एखाद्या रेसिपीसाठी अगदी पातळ एकसारखा कट केलेला कोबी आपल्याला हवा असतो आणि हा कोबी आपण चाकूच्या साह्याने कट करतो चाकूने कट केल्यामुळे होतं काय एकसारखा हा कोबी कट केला जात नाही अगदी लहान मोठा तो कट होतो यावेळेस तुम्ही चाकूचा वापर न करता काकडी किंवा बटाटा पील करण्यासाठी जो पिलर आपण वापरतो या पीलरच्या साह्याने अशा प्रकारे हा कोबी कट करून घेऊ शकता सगळ्यात आधी कोबी अर्धा कट करायचा आहे आणि या पिलरच्या साह्याने असा हा कोबी कट करून घ्यायचा आहे है। तर तुम्ही पाहाल अगदी एकसारखा बारीक हा कोबी कट होईल अगदी कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही हा सहज वापरू शकता एकसारखा असल्यामुळे हा रेसिपीमध्ये दिसायलासुद्धा छान दिसतो आणि या पिलरच्या सहाय्याने अगदी फटाफट बऱ्याचशा प्रमाणात कोबी कटसुद्धा होतो तर फ्रेंड्स मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजच्या या व्हिडिओतील टिप्सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच नवीन आणि उपयोगाच्या ठरल्या असतील तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी उपयोगी ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब समोर एक नोटिफिकेशन बिल आहे तेसुद्धा प्रेस करायला विसरू नका